धारणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांमध्ये धारणी पोलीस विभागाकडून एका पाठोपाठ एक धडक कारवाई करून पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे आणि गुन्हेगारावरील अंकुश लावण्याचे काम केले जात आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिजिटल व्हिलेज हरिसाल येथे धारणी पोलिसांनी सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून तब्बल 28 आरोपींना अटक करून 4,57,710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर धारणी परिसरातील जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दरानले आहे. प्राप्त माहितीनुसार धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना माहिती मिळाली होती की हरिसाल गावात एका घरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे जुगार छुप्या पद्धतीने चालविले जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार नितीन बोरसिया, मोहित आकाशे, जगत तेलगोटे, अनिल झारेकर, कृष्णा जामुनकर, गजानन जामनिक व चालक धीरज जांबे या चमूने घटनास्थळी धाड टाकली. त्या ठिकाणी 28 लोक जुगार खेळत असताना आढळून आले. या प्रकरणी धारणी पोलिसांनी 28 आरोपींना 15 मोबाईल, 12 दुचाकीसह एकूण 4,57,710 रुपयांचा मुद्देमालसह जप्त केलेला आहे. सर्व आरोपींविरुद्ध जुगार ऍक्टनुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत. पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 15 दिवसांत 4 गोवंश तस्करी, अवैध रेती तस्करी आणि जुगार अशी एका पाठोपाठ मोठी कारवाई करून अवैध धंदे आणि गुन्हेगारीवरील अंकुश लावण्याचे काम पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. यापुढे सुद्धा अवैध धंदे आणि गुन्हेगारी करणाऱ्यांविरुद्ध अशीच कारवाई सुरू राहणार असल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिलेली आहे. तस्मिन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.